नमस्कार मित्रांनो, जय श्री दादाजी। मी शिवप्रसाद, परम सद्गुरु स्वामी श्री शिवानंद दादाजी यांचा अनुग्रहित शिष्य, गुरुदेव श्री शिवानंद दादाजी आणि आमचे इष्टदेव श्री धुनीवाले दादाजी यांच्या चरणी मी प्रथम सादर वंदन करतो, नमन करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की अनमोल मनुष्य देह आणि मनुष्य जीवनाची यात्रा। मित्रांनो, आपला हा जो मनुष्य देह आहे किंवा हा जो मनुष्य जन्म आहे, या मनुष्य देहाला, मनुष्य जन्माला साधू संतांनी, देवी देवतांनी आणि जेवढेही अवतारी महात्मे महापुरुष होऊन गेले या सर्वांनी असं म्हटलेलं आहे की या देहासारखा, या जन्मासारखा दुसरा जन्म नाही, इतकं अनमोलत्व या देहाला प्राप्त झालेलं आहे। याच देहाद्वारे भगवंताचा साक्षात्कार करता येऊ शकतो, याच देहाद्वारे आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करून घेता येऊ शकते आणि सर्वस्वाची प्राप्ती देखील याच देहाद्वारे करता येते, इतका अनमोल असा हा मनुष्य देह आहे। मित्रांनो, इतका अनमोल मनुष्य देह मिळाला असताना, इतका अनमोल मनुष्य जन्म मिळाला असताना, आज या कलियुगामध्ये मला सांगा, आपण खरोखर या देहाचा, या जन्माचा उपयोग करत आहोत का? बघा, जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा जर आपण एक जीवन प्रवास जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल, बघा, जन्म होतो, जन्म झाल्यानंतर सुरुवातीचे काही महिने अशी अवस्था असते की त्यामध्ये आपण अज्ञान असतो, आपल्याला या जगाचं तेवढं ज्ञान नसतं, त्यामुळं सुरुवातीचे काही दिवस आपले बाल्यावस्थेमध्ये निघून जातात। नंतर आपण तरुणपणामध्ये प्रवेश करतो, तरुणपणामध्ये गेल्यानंतर पुढं मग आपलं कॉलेज, शिक्षण, विवाह हे सर्व होतं। नंतर आपण काहीतरी नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदा काहीतरी सुरू करतो आणि त्यानंतर मग आपली मुलं, त्या मुलांना मोठं करणं, त्यांची शाळा, त्यांचं कॉलेज, त्यानंतर त्यांचा विवाह, त्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांची मुलं, बघा बरं का, असा प्रवास करता करता आपली वयाची 60 येऊन जाते, आपण रिटायर होऊन जातो आणि मग आपल्याला असं वाटतं की आता मी छानपैकी रिटायरमेंटचं आयुष्य जगेल। परंतु काळाचा महिमा असा आहे मित्रांनो की कुठला तरी रोग, कुठली तरी व्याधी आपल्याला जडते आणि मग पुढचे 10-15 वर्ष आपण ह्या जगामध्ये काढतो आणि मग काय होतं, ती व्याधी किंवा तो रोग आपल्याला इतक्या प्रमाणामध्ये जडतो की शेवटी कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्याला हे जग सोडावं लागतं, म्हणजे आपला मृत्यू होऊन जातो। बघा, अल्प आयुषी मानवदेह असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे। आपण या देहाला, या जन्माला इतकं काही मानून टाकलं की आपल्याला वाटतं जणू काही आपण अमरच आहोत, पण मित्रांनो 60-70 वर्षाचा जास्तीत जास्त हा खेळ आहे आणि या देहाला, या जन्माला जर आपण एवढं सर्व काही जर मानून टाकलं तर मला सांगा ह्या जन्माचा उद्देश आपल्याला कळेल का? जेवढेही साधू संत महात्मे झाले यांनी सांगितलं की आपल्याला परमात्म तत्वाचं दर्शन करायचं आहे, मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठं जायचं, याचा शोध घेण्यासाठी ही प्रचंड बुद्धिमत्ता आपल्याला दिलेली आहे आणि त्यासाठीचा हा जन्म आहे। आपला जन्म नुसता भय, मैथून, आहार आणि निद्रा, जसे इतर पशुपक्षी जसं जगतायत, इतर प्राणी जसं जगतायत, यासाठी मित्रांनो हा जन्म नाही आहे। ठीक आहे, संसार हा निमित्ताशी कारण आहे, तो करायचा, पण नुसता संसार करण्यासाठी हा जन्म दिलेला नाही। जसं माऊलींनी म्हटलेलं आहे की सायास करीशी प्रपंच दिनेनिशी, हरिसी न भजसी कोण्या गुणे, तर आपल्याला हा जन्म नुसता संसारामध्ये सायास करण्यासाठी दिलेला नाही, तर परम तत्वाचं दर्शन, परमात्म्याची प्राप्ती यासाठीचा हा जन्म आहे आणि जर ती प्राप्ती आपण केली नाही तर मित्रांनो मग तुम्ही कितीही प्रॉपर्टी कमवा, धन कमवा, काहीही कमवा या जगामध्ये, कितीही लौकिक कमवा, पण जर ह्या जन्मामध्ये तुम्हाला कमीत कमी मोक्षाची जर प्राप्ती करता आली नाही, आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करता आली नाही, तर असं समजा हा जन्म 100% वायाला गेला, बस याच्यामध्ये काहीही शंका नाही, वायाला गेला जन्म। म्हणून जर आपल्याला वाटत असेल की या जन्माचं आपण काहीतरी कल्याण करून घ्यावं, आपल्या स्वहित साधून घ्यावं असं जर वाटत असेल मित्रांनो, तर मी सांगतो की निश्चितच आजच ती संधी आहे की आपल्याला हे सत्य जाणून घ्यायचं आहे। आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जर काही या संदर्भात आपल्याला प्रश्न असतील तर आपण निश्चितच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला विचारू शकता, आम्ही निश्चितच आपल्याला याविषयी मदत करण्याचा परिपूर्णपणे प्रयत्न करू। खूप खूप धन्यवाद। जय श्री दादाजी।